कांदा प्रश्नी सर्वात मोठी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस तसंच अजित पवार यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द झालाय. कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल बंदीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज भेट घेणार होते अशी माहिती होती. मात्र आता भेटीसाठी सोमवारची वेळ मागण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. तेव्हा आता या सगळ्याच प्रश्नी म्हणजे कांदा आणि इथेनॉल बंदीच्या मुद्द्यासंदर्भात दिल्लीत सोमवारी बैठक होण्याची शक्यता आहे. आणि जो अहवाल प्रश्नाच्या निमित्तानं मी गृहमंत्र्यांची भेट घेणार होतो, पण आता तुम्हालाही माहिती आहे की शनिवार रविवार सुट्टी असते, तर सोमवारी जाऊन त्या संदर्भातला ते म्हणले सोमवार किंवा मंगळवार. आम्ही त्यांना म्हणालो की जास्त करून सोमवारी झालं तर बरं होईल, म्हणजे आम्हाला जास्त ते सोयीचं होईल. तर ते म्हणले ठीक आहे, सोमवारी वेळ देण्याचा मी हे करतो, वेळ देण्याचं काम करतो. अशा पद्धतीनं ते झालेलं आहे. त्याच्यावर आज आमचा ते दिल्लीचा जो काही दौरा होता तो दौरा आता ह्या गोष्टीमुळं आम्ही पुढं ढकललेला आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे